दोन दिवसापासून चहा पिऊन ना मला कंटाळा आलाय. हा जयदेव कुठे रे? आज त्याला फोनवर फोन करतोय मी पण फोन उचलतच नाही. मेला बिला नाही ना तो? नाही रिजवान भाई. आई एक प्रॉमिस देतो मी तुम्हाला आज, मी यापुढे तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. जयदेव खरंच होतो डॅडी. अरे वेड्या, अरे 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 काय करतो तू? अरे या दिवसाची आम्ही चातकासारखी वाट बघत होतो रे. तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? खरं सांगू की खोटं सांगू? ऑफकोर्स खरं सांगा. लास्ट हा बोला. ते राघवणार नाहीस ना? त्या शेट्टीच्या हॉटेलवर जाऊन दारू पिऊया. मस्त आयडिया. चलो यार चलो. मी येणार नाही, मी फक्त चहाच पिणार ह्यापुढे. जाई जाईस ना तू? बसा ना. तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी दिसलात देवळात. अगं पाय मुरगळला होता माझा, म्हणून बऱ्याच दिवसात देवळात आलीच नाही. मी पण तशी बऱ्याच दिवसांनी आली आहे देवळात. येण्याची इच्छाच झाली का? मी भेटले म्हणून का? मी भेटू नये म्हणून? त्या दिवशी आमच्या घरात तुझा अपमान झाला ना, त्याबद्दल मी तुझी क्षमा मागते. अहो क्षमा कशाला मागताय? त्यात तुमचा काय दोष? उद्योगपती सगळे असेच असतात. जाई तसं नाहीये. अगं माणूस म्हणून ते उद्योगपती ही विरुद्धावली लागली नाही की माणसं अशी वेगळी वागतात. तो राग मी कायम माझ्या मनात ठेवलाय आणि कायम ठेवणार. काय? माझ्या बाबांवर मारेकरी घातला माऊसाहेबांनी. हो याचा हिशोब तो त्यांना द्यावा लागेलच. सोडणार नाही मी त्या, पण त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुम्ही खूप चांगले आहात आणि आपली मैत्री अशीच राहील चांगली. जाई मी यांच्याशी बोलते. नको, नाहीतर आपली मैत्री तुटेल. बर बाई, मी देवळात येत नव्हते, त्याला माझी काही वैयक्तिक कारण आहेत. या 15-20 दिवसात माझं आयुष्य पार बदलून गेलंय. काय झालं? आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखं काही घडतच नाही. आपल्या मनाला हवं तसं मिळतच नाही काही. त्यातून आपण स्त्रिया तर आज मी देवळात आले पण देवाला नमस्कार न करताच इथे येऊन बसले. मी रागावली आहे त्याच्यावर. पण जाई झालं काय असं मला सांग. नको, माझं दुःख माझ्यापाशी. मला सांग म्हणजे हलकं होईल. वाढेल तुमचं दुःख. जाई अगं मला तर दुःखच नाहीये, माझी सगळी दुःख देवानं पळवली. त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवली ना तर देव पावतो ग. नशीबवान आहात तू, तुम्हाला देव पावला. मला तर आयुष्यात न उठवलं त्याने. जाई असं झालं काय? निघते मी, योग असेल तर भेटूया कधीतरी परत. पण जाई तुम्ही स्वतःची काळजी घ्या, नीट जा.
आणि पायरी जपून उतरा. येऊ बाय. काय झालं असेल या पोरीला? या बोला. बॉल बेअरिंग संबंधी तुम्ही जो रिसर्च करायला सांगितलं होता तो पूरा केलाय. गुड. ही त्याची फाईल. व्हेरी गुड. यात सगळे डिटेल्स आहेत. व्हेरी गुड. काय पॉसिबिलिटीज आहेत आपण या धंद्यात पडू शकतो? हा पडायला हरकत नाही पण स्मॉल स्केल इंडस्ट्रीज पुष्कळच आहेत. अमर सारख्यानं आपणही कॉम्पीट करू ना त्यांच्याशी. नाही याचा अर्थ मला त्यांचा धंदा मारायचा अजिबात नाहीये. हा पण काय यामध्ये ना आपलं नुकसान झालं ना तरी आय डोंट माइंड. कारण विचार का? काय सर? कारण या बदल्यात मी माझा मुलगा परत मिळवतोय. अच्छा. आणि त्याची व्हॅल्यू जास्त आहे नाही का वाटवे? यस सर. एनिवे मी ही फाईल स्टडी करतो, त्याच्या संदर्भात जयदेवशी बोलतो. हा आणि मग ठरवूया आपण. ओके. यस सर. विठ्ठल नामदेव. आ राव साहेब. विठ्ठल माझ्या मुलाला जयदेवला तू ओळखतो? प्रसाद घ्या. देवळात जाऊन आले. तिथं किने मला जाई भेटली. जाई? हा रणचंडी. आपल्या घरामध्ये येऊन बापूला दम देऊन गेलेली. हो हो तीच ती. मला त्या मुलीला एकदा भेटायला आवडेल बरं का? पण आज काहीतरी भिनसलं होतं तिचं. तिचा मूडच नव्हता. वयाला न शोभणारं तत्वज्ञान बोलत होती ती. दुखावली असेल कुठेतरी. मी पण तिला विचारलं पण तिने काहीच सांगितलं नाही मला. नुसती देवळाच्या पायरीवर बसून राहिली होती. भाऊजी ती जाई आहे ना जाई, ती मला खूप आवडते. खूप सालस सात्विक मुलगी आहे होती. माझ्या जयदेवला की नाही अशीच मुलगी हवी. तुम्ही मागे याबद्दल बोललेलं होतं. अर्थात त्यावेळेला जयदेवचं लग्न होण्याची शक्यता नव्हती. पण आता परिस्थिती बदललेली आहे. कोणी सांगावं? तो तुमच्या शब्दाबाहेर जाईल असं मला वाटत नाही बघा. तुमचे बंधुराज प्राण गेला तरी हे प्रपोजल मान्य करणार नाहीत. वहिनी लग्न त्या मुलीशी भाऊला करायचं. हो पण त्यांच्या शत्रूची मुलगी या घरात सून म्हणून कशी येणार? आणि त्या पोरीनं आपल्या घरात येऊन त्यांचा अपमान केला ना. नाही बहिणी माझा भाऊ असं काही मनात ठेवणार नाही असं मला वाटत नाही. भावाचा पुळका नको हा तुम्हाला. अहो आपल्या जयंती विषयी माहित आहे ना तुम्हाला? माहिती हो. ठीक आहे माहित नसेल काय पण मी जात असतो तिच्याकडे. मी थांबवलो नाही जाणं तिच्याकडे. ठीक आहे आता परक्या जातीमध्ये लग्न ठरवलं तिने. तोला मुलाचा जावई भावला नाही मिळाला वगैरे सगळं ठीक आहे. पण शेवटी असं म्हणून संबंध कुठे तोडता येतात का? शेवटी मुलगी आपल्याच घरातली आहे. हो ना पण तो कप्पा यांनी कायमचा बंद करून ठेवलाय. तुम्ही एकदा विषय काढून बघा. भाऊजी मी किती वेळा तरी बोलले आणि खरं सांगू का त्यांना मनस्ताप द्यायची माझी अजिबात इच्छा नाही. आपणही विसरून जायचं. जाई विषय.
प्रयत्न करून पहा ना, तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. आणि जयदेव सुद्धा प्रयत्न करायला काय हरकत आहे. काय करताय हे? उभा राहायचा प्रयत्न करतोय. बाकी काही म्हण, जयदेवनं आणलेला डॉक्टर मला पावला. अगं हळूहळू अंगात ताकद येते. मला वाटत एक दोन दिवसात मी चालायला लागेन. खरंच देव पावला, अमरची कृपा. हे बघा, आपण ठरवलंय ना अमरची आठवण काढायची नाही. पण असं किती म्हटलं तरी दिवसातून 100 वेळा त्याची आठवण आपल्या दोघांनाही येते. मी दोन पावलं टाकून बघू. काही नको, लगेच काही करायची गरज नाही आहे. बसा, तुम्ही शांतपणे बसा, बघू. काठी द्या ती इथे माझ्याकडे. जयदेव येणार आहे का? दुपारीच येऊन गेला तो. फॅक्टरीतून परस्पर त्याच्या घरीच जाणार आहे तो. अरे हो, मी विसरलोच. त्याला खर आहे, आई वडील आहेत. आपण हे बघा, हा निराशेचा सूर काढून टाका हो. जगायला तर हवंच ना. जगायला हवंच. कुढत कुढत खुरडत खुरडत जगायला हवंच. पण एक सांगू रमा, या जयदेवमुळे जगणं सुसह्य झालंय. देव ही सद्बुद्धी त्याला सतत देव देईलच. तो चांगला मुलगा आहे. अगं ह्या घराचा काया पालट केला त्यांनी. काय हवं काय नको दिवसातून 10 वेळा फोन करून विचारतो. बाकी या फोननी सगळं जग जवळ आलंय. उद्या एक टीव्ही आणणार आहे तो. हे तो जरा अतिच करतोय असं नाही वाटत तुला? वाटलं तरी दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? शिवाय स्वार्थाने काही करत नाही तो. आपला अमर करेल तसंच तो करतोय. खरंय, त्याच्या वागण्यात आहे फक्त आपुलकी आणि आपल्या विषयीची काळजी. रमा, ती मुलगी परत आली नाही का? म्हणजे अमरशी लग्न ठरलं होतं ती. जाई जाई कशासाठी येलो ती आता इथे? तिचा जो माणूस या घरात होता तो तर गेला. बघितलंस, पुन्हा निराशेचा सूर लावलास. रमा, पाखरांनी आकाशात झेप खायची असते, म्हाताऱ्यांना पंख नसतात. आता विचार नको, तिन्ही सांजा झालेत, दिवा लावून येते. बसा तुम्ही. देवा, जयदेवला दीर्घ आयुष्य दे. आमच्यासाठी नाही, त्याच्यासाठी, त्याच्यासाठी. किती वेळ? हो बस, मी जरा देवळात बसले होते. स्वतःच्या नशिबाला दोष देत त्यामुळे किती वेळ गेला मला कळलंच नाही. त्यात त्या भाऊसाहेब गोपटेंच्या मिसेस भेटल्या. गोपटे? बाबांचा पाय ज्यांच्यामुळे मोडला ना, त्या उद्योगपतीची बायको. अगं मग त्यांना चांगलं सुनवायचं ना. त्यांचा काय दोष आहे? त्यांनी पाय मोडला का बाबांचा? बरोबर आहे तुझं, पण त्या नालायक माणसाची ती बायको आहे ना. अगं काय झालं, त्या खूप चांगल्या आहेत आणि नवऱ्याचा राग बायकोवर कशाला काढायचा? त्यांची आणि माझी छान मैत्री झाली आहे शांता काकू. बाबा कुठे? हा, तुझी वाट बघत थांबले होते. तुला कुठेतरी घेऊन जाणार होते कंपनीच्या कामासाठी. हो, त्या कंपनीतल्या कामगारांचे प्रॉब्लेम्स बघायचेत. बघ ना. नाही गाई, माझी मनस्थिती नाही आहे. जाई,
अगं त्या अमरच्या आठवणीने किती दिवस आपलं आयुष्य बर्बाद करून घेणार आहेस? अगं त्याच्याशिवाय काही आयुष्य आहे का मला? जाई वेडेपणा सोड. अगं गेलेला माणूस परत येत नाही आणि जिवंत माणसाचं आयुष्य चालूच राहत. आई हे बघ, मला तुझे आणि बाबांचे विचार पटतात ग. काय करू मी तरी, मला खूप त्रास होतो. पण हा अमरचा विचार आयुष्यभर पुरणार आहे मला, आयुष्यभर पुरणार आहे मला. साई, तुला नक्की काय म्हणायचंय? आई मी थांब, मी बघते. हा या ना, बसा. मी परसी रिजवान. साहेब आहेत का घरी? नाही, ते ऑफिस मध्ये गेलेत. युनियनचं ऑफिस माहिती आहे ना तुम्हाला? युनियनचा आणि माझा काही संबंध नाहीये. मग हे बघा, मी एक बिल्डर आहे आणि इथे तुमची बिल्डिंग तोडून इथे नवीन बिल्डिंग बांधायची आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स बांधायचंय. कॉम्प्लेक्स? आता बघा ना, हळूहळू इकडे गिरगावातल्या सगळ्या बिल्डिंग तुटून मोठमोठे कॉम्प्लेक्स होत आहेत, तसंच मला इथे कॉम्प्लेक्स बांधायचं आहे. बाकी इतर मेंबरशी परवानगी घेतली आहे. तुमची परवानगी आहे का विचारण्यासाठी इथे आलो? साहेब नाही, ते नाही आहेत. पण मी बाबांना तुमचा निरोप नक्की देईन. आपण? मी त्यांची मुलगी जाई आणि ही माझी आई. म्हणजे घरी आपण तिघच असता? हो. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू. कॉम्प्लेक्स? अरे वा, छान होईल गाय. जागा मोठी मिळेल. बाबांचा विचार घेऊया, बाबा काय म्हणतात ते बघूया. ठीक आहे, बरं ते जाऊ दे. तू काय सांगत होतीस ते महत्वाचं बोल. नाही आत्ता नको, नंतर कधीतरी सांगेल. अगं नंतर म्हणजे कधी जाई? लवकरच. अरे हे जयदेव, बस 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 बस. जेवलात? अरे तुझ्याबरोबर डिनर घ्यायची एवढी सवय झाली ना, थांबलो तुझ्यासाठी. काय करू, मी बदलापूरला गेलो होतो, ट्रेन लेट, त्यात लोड शेडिंगने आज कमालच केले. मी काय म्हणतो, तू आपली गाडी घेऊन का नाही जात आहे ट्रेनने जाण्यापेक्षा? काय वाईट वागते का मी घरात? काय चांगली वागतेस सांग ना, काय चांगली वागतेस? सगळं हसणं खेळणं, सगळं तारुण्य विसरत चाललीस तू आणि मलाच तोड करून विचारतेस. अरे काय कचकाचं भांडे, रस्त्यावर केवढा आवाज येतोय ना. येऊ दे, आधी तुमच्या लाडक्या लेकीला सांगा. नाही नाही नाही, आमच्या धंद्यामध्ये नुकसान तसं कमीच, उलट या वर्षी आमचं प्रॉफिट जास्त वाढलंय. टर्नओव्हरच चालायचंच, उलट सुलट. ओके, बाकी काय काय शांता, आयुष्यामध्ये मी जी तत्व पाळतो ना ती पाळतो. अर्थात कधी कधी माझ्या इच्छेविरुद्ध या तत्वांशी मी तडजोडही करतो. तुला काय वाटतं, मला मुलगी आहे हे मला आठवत नाही?